मनोहर, ए मनोहर, चार घे ना. आवडीचा सिनेमा लागलाय, मग कशाला बाबा माझ्याकडे लक्ष देशील. माझिया प्रियेचे झोपडे, माझिया ला 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 ला. मनोहर, तुला आठवत? मला सगळं आठवत, तुला काय आठवत ते सांग. असं काय रे, आम्ही नाही जा. बरोबर सांग, काय आठवत? तुला आपल्या कॉलेजचा अॅन्युअल डे आठवतोय? अॅन्युअल डे नाही भाऊ. अरे नाटकात नव्हतं का काम केलंस तू? मी हो, नला द महिती नाटक होत. असं काय करतोस, नलाचं काम केलं होतंस तू? बापरे, काय तुझी ती एंट्री, तो कॉस्ट्युम, रे बापरे ती हेअरस्टाईल, काय सुंदर दिसत होतास रे तू त्यावेळी. अरे मुली तर अगदी सगळ्या फिदा झाल्या होत्या तुझ्यावर. तुझ्या मनात काय आलं माझ्या बद्दल? ते जाऊ दे. तुला कमाची गंमत आठवते? कमाची गंमत नाही बघ. काय झालं गरे, काय झालं? नाही आठवत, काहीतरी गोंधळ होत, नाही आठवत. तू बस बघू, खाली सगळं आठवत तुला. बस बस. असं का बाबा रे, सगळं नीट होता होता एकदम मिस करेल का बाबा? रेणू, अग मी असं काय केलं नाही जे मनोहरने केलं. त्याच्या नुसत्या आठवणीने हिच्या डोळ्यात पाणी येत. तू म्हणालास काय? काय नाही. मनोहर, मनोहर, ए मनोहर, गेला कुठे? काय ग रेणू, कशाला हाक मारते? अरे काय, केव्हाची बोलवते मी तुला, कुठे जातास तू? काय हवाय तुला? काय छान दिसतोयस रे. आपुले म्हणू मी, का आपुले म्हणू मी. ए मनोहर, अरे वर काय करतोयस? खाली आहे ना कवठीत, आपल्याला फूल आलंय बघ.
गेल्या 8 महिन्यात काय सुधारणा झाली रे प्रशांत? काही नाही, काही नाही. हे मनोहर म्हणून जगण्याचा वीट आलाय आता मला. मनोहर म्हणून मी माझं आयुष्य रेटायचं? प्रशांत, आय एम टायर्ड. खरंच पुरता थकलोय मी. मला समजतंय श्रीकांत, पण अशा बाबतीत चिकाटी फार महत्वाची, आणि चिकाटी शिवाय दुसरा पर्याय नाही. तिला तिच्या या अवस्थेतून लवकरात लवकर बाहेर काढ रे प्लीज. येते वहिनी, नक्की बाहेर येते. आणि प्रोफेशनल म्हणून मला या चॅलेंजच आहे. चॅलेंज तुला? अरे कोण कुठला हा मनोहर? त्याच्यासाठी ती हसते काय, खिदळते काय? नाही नाही प्रशांत, खरंच भगवत नाही. कधी मला श्रीकांत म्हणून हाक मारते, कधी मनोहर म्हणून साद घालते. आपल्याला हवा असलेला क्षण जगणं किती अवघड आहे रे प्रशांत. या श्रीकांत आणि मनोहरच्या तारेवरच्या कसरतीत एक दिवस मलाच वेळ लागेल. अगं रेणू, बरं वाटतंय तुला? अहो, मी आज पहिल्यांदा पाहिलं नसतं तर या लेकच्या दिशेने चालल्या होत्या. लेकच्या दिशेने? हो, सुरुवातीला मला वाटलं की या वॉकला चालल्यात म्हणून. त्या सरळ चालत निघाल्या होत्या. मी त्यांना माझी ओळख सांगितली, पण एक नाही की दोन नाही, मग मी धावत जाऊन पकडलं त्यांना. काय अलीकडे मलाही जमत नाही ना जायला. पण तुम्ही सांगितलं होतं म्हणून बरं, नाहीतर कोण कुणाकडे लक्ष देतंय आजकाल. खरंय, निघते हा मी. काही लागलं सवरलं तर निसंकोचपणे सांगा. थँक यू मिसेस जोशी. थँक्स. आज तू का नाही आलास तळ्यावर फिरायला? येणारच होतो. रोज मला असं सांगतोस आणि फसवतोस ना. नाही ग, उठायला उशीर झाला ना. पुन्हा असं नाही करायचं. नाही कर. प्रॉमिस. खरं तर मला बरं वाटावं म्हणून बोलतोयस. नाही, खरंच नक्की आहे. नक्की प्रॉमिस. थँक्यू मनोहर, थँक्यू. मनोहर, तू सगळ्या मुलींच्याशी जवळीक का करतोस? मला नाही आवडत. अग, हा माझा करिश्मा आहे, करिश्मा. आणि मुलींशी असं बोलून काही बिघडतं का कुणाचं? पण माझं बिघडत ना. तुझं बिघडत काय? काय बिघडतं तुझं? तुला माझ्या भावनांची काहीच कदर नाहीये का? अग, असं काय करतेयस तू? मला ह्या सगळ्यांपेक्षा प्रिय आहेस. तुझी जागा ह्या सगळ्यांच्या वर आहे. मग तू असं का करतोस? असं असं का वागतोस माझ्याशी? मी तुझ्याशी वाईट नाही वागत आहे ग. मला असं का त्रास देतोस रे तू? अगं, माझ्या जगण्याची पद्धत तू समजून तरी घे. आयुष्य जगण्यासाठी आहे, ते पुरेपूर भोगलं पाहिजे
ही माझ्या जगण्याची कल्पना आहे. मला नाही हे पटत. मी काय बोलू ह्यावर? मला बरं वाटेल असं बोल. तूच सांग मी काय बोलू की तुला बरं वाटेल. तू म्हण तुझ्यासाठी मी माझ्या जगण्याची पद्धत बदलीन. असं कधी होत का? अगं माणूस नाही बदलू शकत आपली जगण्याची पद्धत. हॅलो. हॅलो प्रशांत. काय रे वहिनी ठीक आहेत ना? तशी ठीकच आहे पण. पण काय प्रशांत, अलीकडे ती अचानक अशी घरातनं गायब होते रे. हॅलो. हां बोल, मी ऐकतोय. अरे म्हणजे तिचं तिला काही कळत नाही आणि अचानक अशी घरातनं गायब होते ती. मी सुद्धा थकून गेलोय रे. 24 तास डोळ्यात तेल घालून तिच्यावर पहारा करायचा कठीण आहे. श्रीकांत, अरे दुर्दैवानं ह्या आजारावर एकमेव असं औषध नाही आहे जे मी देऊ शकेन. अरे मग तू जी औषधं दिलीस ती परिघावरची औषध. ह्या आजाराचं स्वरूप जरा गुंतागुंतीचं आहे. नेमकं औषध नाही रे त्याच्यावर. माय गॉड. नाही हे बघ, असं निराश होऊन चालणार नाही. अरे मी प्रयत्न करतोच आहे ना प्रशांत. ती या अवस्थेतन कधीच बाहेर येणार नाहीये खरे. नाही तसं नाही हे बघ, काय मला जे सांगायचंय ते थोडस कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे श्रीकांत, हॅलो 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 श्रीकांत. हां बोल. नाही हे बघ, आज जरी आपल्याकडे औषध नसलं ना तरी ह्या आजारावर नक्की औषध मिळेल. तू देवावर विश्वास ठेव. ठेवतो. देवाच्या हातात म्हणे. काय झाली का झोप? तुला काय हवंय का रेणू? रेणू, हॅलो. हा बोल ना, बोल. कसा आहेस बेटा? झोपला नाहीस अजून? किती वाजले तिकडे? हा हा, कार मध्ये आहेस? अच्छा अच्छा. मम्मी नाही आहे इथे आता. हा अलीकडे खूप बिझी असते. अरे आपल्या दोघांची टीचर आहे ना ती. हा तिने मेल पाठवला होता तुला, मिळाला का?
नाही मिळालं. हा 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 बर सांगतो मी तिला. हो ओके टेक केअर बाय साहेब. हा साहेब मी दोन्ही टाइमचं जेवण बनवलंय. बर मग साहेब बहिणी बहिणींना सांगा मी संध्याकाळी येणार नाही म्हणून. तू सांग ना. पण त्या घरात नाही येत साहेब. घरात नाही येत? नाही. बर तू जा बघतो. रेणू 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 अग अशी काय बसलीस? उठ उठ उठ. काय झालं? ए रडू नको रडू. काय झालं सांगू? काय झालं रडू नको अशी. काय झालं सांग मला. माझ चुकलंय. काय झालं? मी माझ्या आईला फसवलं. मी माझ्या आईला फार फार दुखवलं. आईला फसवलं म्हणजे काय झालं? तुला आठवत आहे मनोहर, आपल्या कॉलेजमध्ये एक मुलगा होता बघ, कोण तो रे? तुम्ही सगळे जण त्याला चिडवायचा बघ. अरे अरे माझ्या सकाळ सकाळ जण त्याला भावळत म्हणायचं. श्रीकांत, माझ्या आईची फार इच्छा होती रे मी त्याच्याशी लग्न करावं म्हणून. नाही ऐकलं मी आईच. चुकलं रे माझ चुकलं. मनोहर मी खूप मनापासून प्रेम केलं तुझ्या, पण तुला नाही समजू शकले रे. मी जस तुझ्यावर प्रेम केलं ना, तस प्रेम तू कधीच केलं नाहीस माझ्यावर. तुझ्या भोवती खूप खूप मुली असायच्या, पण श्रीकांतला मी एकटीच होते रे. मला फार आठवण येते रे त्याची. मला फार आठवण येते. मला भेटायचंय त्याला. मला माफी मागायची त्याची. तुला भेटतो घरी कधी? तो कसा दिसतो? कुठे भेटेल मला सांग ना रे. तू सांग ना. Oh, my God.